पहिला पॅसेज आपल्याला काय सांगतो रे, उतारा भरपूर. हा, सो वी स्टार्ट विथ द फर्स्ट पॅसेज नाऊ. स्वस्त आणि भरपूर मांसाचा शोध घेण्याच्या नादाचा परिणाम असा झालाय की अतिशय छोट्या जागेत दाटीवाटीने अत्यंत धक्कादायक स्थितीत क्रूरपणे जनावर ठेवले जाते. जगातील एव्हियन फ्लू सारख्या महामारीच्या साथी अशा प्रकारच्या प्रघातामुळेच पसरलेल्या आहेत. जगामुळे घुरेढोळे क्रूरपणे दाटीवाटीने वाढवले जातात. अशा ठिकाणी जनावरे आपले अल्प आयुष्य कृत्रिम आयुष्य प्रकाशात घालवतात. मासे उत्पादन हे जलप्रवण आहे, किंवा मासाच्या उत्पादनासाठी इतके पाण्याची गरज असते तो म्हणतोय. ओके, तर तांदूळ पिकवण्यासाठी इतकं लिटर पाणी लागते, पण बटर पिकवण्यासाठी फक्त 25 पाण्याची आवश्यकता असते. पण तो म्हणतो की मासाच्या उत्पादनाला खूप जास्त पाणी लागतं. मग त्याचं पहिलं भन्नं काय आहे? औद्योगिक कृषीद्वारे मासाचे मोठ्याने उत्पादन केले जाणारे उत्पादन स्वस्त असते. उलट लेखक जो आहे तो अपोज करतो ना त्या मुद्द्याला, म्हणून ते स्वस्त असते. मग गरिबाच्या दृष्टीने, सोयीच्या प्रतिनिधीच्या दृष्टीने काही संबंध आहे का याचा? उलट तो अपोज करून राहिला की याच्यामुळे एवढं जास्त मासाचं उत्पादन होतं, ते काय काय मासाला एवढं मोठं पाणी लागत असतं तो म्हणतोय. अनेक क्रूरपणे आपण काय करत असतो, जनावरांवरती अत्याचार करतो जेव्हा आपण काय करतो कृत्रिमरित्या मास, जेव्हा त्यांना काय करतो एक इंडस्ट्रियलायझेशन सारखं आपण जेव्हा गुरुढोरांना वाढवतो. मांस उत्पादन करणारा उद्योग जनावरांचे क्रौर्य संबंधीच्या कायद्यांचे उल्लंघन करतात. पहिली गोष्ट लक्षात घ्या, कायद्याचा उल्लेखच नाही पॅसेजमध्ये कोणता. ज्यांना क्रौर्य करतात यात काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे, क्रौर्य करण्यात जातं त्याच्यामध्ये. पण कायद्यांचं उल्लंघन, तर तो म्हणतो की खूप खराब परिस्थितीमध्ये त्यांना ठेवण्यात येतं. पण कोणते कायदे आहेत हे कायद्याचं उल्लंघन आहे, कायद्याचा काही संबंध आला का पॅसेजमध्ये? नाही. औद्योगिक कृषीद्वारे केले जाणारे मासे मोठ्यावर उत्पादन अनिष्ट असून ते ताबडतोब थांबवले पाहिजे. डायरेक्ट उत्पादनच थांबवून द्या ही झाली एक्स्ट्रीम स्टेप. तर काही सुधारणा करणारे सांगा, मास जे आहे डायरेक्ट प्रोडक्शन थांबवून द्यायचं, शक्य आहे काही गोष्ट? पहिली गोष्ट लक्षात घ्या, थांबवले पाहिजे त्याच्यामध्ये. हां, त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या पाहिजे. कधीही लक्षात घ्यायचं या टाईपच्या पॅसेजमध्ये एक्स्ट्रीम ऑप्शन जे आहेत ते सहसा टाळायचे. एक्स्ट्रीम ऑप्शनसुद्धा उत्तर असतात कधी कधी, बट तेव्हा ती एक्स्ट्रीमिटी जी आहे ती पॅसेजमध्ये तुमची अधोरेखित झालेली असली पाहिजे. इथे तो असं डायरेक्ट तो म्हणतो, तो चिंता व्यक्त करतो की असं झालं आहे तसं झालेलं आहे, बघा इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आहे, लोकांना इतक्या क्रूरतेने आपण हे करतो. पण याचा आता थांबून द्या, तो कुठे बोललाय का की थांबवा म्हणून? हे नाही. ओके, हां, नेक्स्ट चौथं बघा, औद्योगिक उत्पादनासाठी जेव्हा मासाचे उत्पादन केले जाते तेव्हा त्याची पर्यावरणीय किंमत असंतुलित आणि काय असते, असुरक्षित असते. तर लक्षात घ्या, तो म्हणतो इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आहे, हे लागतं आहे. ओके, आणि अगेन जनावरांती अत्याचार होतो, प्रतिजैविके आणि संप्रेरके तोडली जातात. ही सुद्धा गोष्ट जी आहे ती कशाशी संबंधित आहे? पर्यावरणी संबंधित आहे की नाही? त्याचं अननॅचरल त्याची आपण काय करतोय, ग्रोथ करतोय ना त्या ॲनिमल्सची, लक्षात आलं का तुम्हाला? सो दॅट्स मीन्स व्हॉट? जेव्हा उत्पादन केलं जातं तेव्हा पर्यावरणीय किंमत काय असते? असंतुलित असते. म्हणून उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 4. सो युअर आन्सर शुड बी वॉट? ऑप्शन नंबर 4 विल बी युअर आन्सर. ओके, नेक्स्ट. एका नर वाघाला फ्रेंच अभयारण्यातून पन्नामध्ये आणून सोडले, पण नंतर तोच वाघ बैल लांब पुन्हा फ्रेंच व्याघ्रण्यामध्ये पोहोचला. अचानक जाऊन एकट्या वाघाच्या पंजाच्या ठशावरून एक संकटमय धोका परत आला. मग लोक रिसर्च केलं की तो कुठनं आला, त्याच्या ठशावरनं काय माहीत पडलं आपल्याला की ही वन्य प्राण्यांची अनेक अभयारण्य आहे आणि ही कशी अफाट मानवी जी काही वस्ती आहे. ओके, याच्या मधनं ती बेटासारखी असतात, छोटीशी असतात अभयारण्ये. ओके, मग आता वाघ जे आहे ते शेकडो मैलाचं अंतर फिरतो, मग तो भक्ष्य जोडीदार यांना शोधत पार करत असतो. भारतात अंदाजे 1/3 वाघ हे व्याघ्रण्याच्या बाहेर राहतात आणि ही गोष्ट तो म्हणतो काय चिंताजनक, काय मानव आणि प्राणी दोघांसाठी सुद्धा. ओके, जेव्हा संरक्षित क्षेत्रामध्ये अधिकृतरित्या मान्यताप्राप्त जमिनीचे पट्टे ठेवले जातील उपयोग करणारे मार्ग देऊ शकतील. तो म्हणतो काय, आपण त्यांना काय केलं पाहिजे, एक सेपरेट काय दिलं पाहिजे यांना, वाघांसाठी वगैरे मार्ग दिले पाहिजे की ज्याच्यामध्ये कोणी मानवाचा इंटरफेअर नसणार आहे, तर त्यांना पाथवेज आपण दिले पाहिजेत, असं आहे. मग याचं म्हणणं काय, म्हणणं म्हणजे काय, मॅसेज. व्हॉट इज एन मोस्ट क्रुशियल मॅसेज, तो व्हॉट ही वॉन्ट्स टू कन्व्हे किंवा तो त्याला सांगतोय त्याच्यामध्ये, तो व्हॉट इज एन क्रुशियल मॅसेज बाय द ऑथर, तो काय क्रुशियल मॅसेज आपल्याला देऊ शकतो. मोस्ट रॅशनल क्रुशियल मॅसेज, आपण किती प्रयत्न केले तरी मानव आणि वन्यप्राणी यांचे संघर्ष संपू शकत नाही. अगेन देर इज एन एक्स्ट्रीमिटी, तो होपफुल आहे लक्षात घ्या. तो म्हणतो की आपण असं जमिनीचे अरुंद पट्टे ठेवले पाहिजेत, त्यातनं ते हे करतात, बरोबर आहे ना, तेव्हाच ते विखुरले जाऊ शकतात त्याच्यामध्ये, की जेव्हा आपण मानवी वस्त्यामध्ये त्यांचं मानवाचं इंटरफेरन्स राहणार नाही वगैरे. ओके, असं दिलं पाहिजे. तर हा म्हणतो की काही केलं तरी संपू शकत नाही, असं काही बोलतं का तो? आणि अगेन असं होऊ शकत नाही, असं हेच केलं पाहिजे, हे बंदच केलं पाहिजे, असे ऑप्शन सहसा काय करायचे, टाळायचे. तो विल रिमूव्ह दिस ऑप्शन. भारतात अधिक संरक्षित क्षेत्र घोषित करून व्याघ्र अभयारण्य निर्माण करण्याची काय आवश्यकता आहे? ठीक आहे, आपण होल्ड ठेवूया त्याला. संवर्धन प्रयत्नात संरक्षित वन्यावर सुरक्षित मार्गिका ठेवणे काय अनिवार्य आहे? लक्षात घ्या,
यांनी हेच म्हटलेलं आहे की आपण काय केलेलं पाहिजे, शेतात अधिकृत मान्यवर अरुंद जमिनीचे पट्टे ठेवले पाहिजेत आणि उपद्रव न करणारे मार्ग देऊ शकतील. सो म्हणजेच काय की अभियान क्षेत्रामध्ये सुरक्षित मार्ग ठेवली पाहिजे. आता इथे एक अनिवार्य शब्द तसा आलेला आहे, ओके, त्यामुळे कधी तुम्ही याला चुकीचं घेऊ शकता की बा इथे पण काय एक्स्ट्रीम आहे, पण त्याचं म्हणण्याचं उद्देश तेच आहे की आपण जर का बघितलं तर तो व्याघ्र अरण्यात बघा तो कुठे होता, त्याला पन्नामध्ये पेंचमधनं त्याला कुठे आणलं, पन्नाला आणलं, पण तो पुन्हा पेंचला पोहोचला, ओके, वाघ, ओके. आणि ही गोष्ट म्हणतो किती डेंजरस आहे की तो जेव्हा पोहोचत असेल तो तेव्हा तो त्याच्या तो मानवी वस्त्यातनं पोहोचता, जंगलातनं मानवी वस्त्यातनं कुठे पोहोचता, बरोबर आहे. मग ही गोष्ट खूप धोकादायक आहे, मग म्हणून बेटर वे आहे की त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काहीतरी पाथवे शोधले पाहिजे. म्हणून जास्त बेटर तीन वाटतं आपण होल ठेवूयात. भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र अभयारण्ये अधिक व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित करणे काय आहे, आवश्यक आहे, ओके. तर इथे आपण जर का बघितलं, बघा पॅसमध्ये बघा, मानव दोघांसाठी धोकादायक आहे. भक्ष्य आणि वाघ तेव्हाच विखुरले जाऊ शकतात जेव्हा सुरक्षित क्षेत्रामध्ये अधिकृत मान्यप्राप्त अरुंद जमिनीचे पट्टे ठेवले जातील आणि उपद्रव न करणारे काय करतील, मार्ग देऊ करतील, ओके. हां, तर आपण जर बघितलं तर इथे गोष्ट जी आहे लक्षात घ्या, ती अभयारण्याच्या आतली नाही आहे, ओके. इथे अभयारण्यांच्या आतली गोष्ट नाही आहे, ही बाहेरच्या बद्दल बोलतो तो. जेव्हा तो अभयारण्याच्या बाहेर जाणार त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये त्या अभयारण्यामध्ये काय सुरक्षित काय ठेवा तुम्ही, मार्गिका ठेवाल. इथे हा काय म्हणतो की व्याघ्र अभयारण्य हे व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित करा म्हणून. पण इथे फक्त तेवढंच नाही, संरक्षित क्षेत्रांच्या मध्ये जे आहे सुरक्षित क्षेत्र आहे त्यांच्यामध्ये सुरक्षित काय ठेवली पाहिजे, तुम्ही पाथवेज ठेवले पाहिजेत की ते कुणा लोकांना वगैरे काय करणार नाहीत, हार्म करणार नाहीत असं. म्हणून इथे बेटर उत्तर काय तुमचं, पर्याय क्रमांक 3 येणार, ओके. वन्य प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी एका सुरक्षित क्षेत्रातून दुसऱ्या सुरक्षित क्षेत्रात पुनर्स्थापित करणे धोरण सहसा यशस्वी ठरत नाही. यांनी हे सांगितलं की तो फ्रेंच वडा त्याला तिकडे व्यवस्थापित केलं होतं, तो पुन्हा कुठे आला, आपल्या घरी परतला. म्हणजेच हे इतकं हे होईल का, आता प्रश्न कशाचा आहे, अझम्पशनचा आहे, गृहितकाचा आहे. भारतात वाघ अजून योग्य कायदे नाहीत, आता लक्षात घ्या कुठे भारतात कायदे नाही आहेत, अयशस्वी संवर्धनाचा प्रयत्न ठरलेले आहे. इतकं निगेटिव्ह म्हणणं चालेल का आपल्या देशामध्ये, ओके. तर म्हणून हे होणार का नाही, जरी वस्तुस्थिती असली तरी आपण असं म्हणू शकत नाही एकदम. हां, तर उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य. नेक्स्ट उत्तरातील, हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी केलेल्या सर्व कृतींसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागतो. भारतासारख्या देशांना योजनांची आखणी करून राबवणे तसेच हवामान बदल सौम्य करण्यासाठी प्रकल्पाची आखणी करण्यासाठी निधी पुरवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतासारख्या विकसनशील देशांसाठी ही समस्या अधिक गंभीर आहे, कारण हवामान बदलाचा मोठा तडाखा बसणाऱ्या देशात भारत एक देश आहे. बहुसंख्य देश खरोखरच हवामान हा वास्तविक मोठा धोका मानतात आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित संसाधनांच्या सहाय्याने हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक आणि एकात्मिक पद्धतीने प्रयत्न करतात. पुढपैकी कोणती गृहिते दिलेली आहेत, विकसित देशांसाठी हवामान बदल हे एक आव्हान नाही असं म्हणता येईल का आपल्याला. विकसनशील देशांसाठी तर आहे, पण याचा अर्थ विकसित देशांचा साठी आव्हान नाही आहे हवामान बदल हे म्हणता येईल का असं कधी होऊ शकत. म्हणून अविधान काय होईल, चुकीचं होईल, अविधान काय होणार, चुकीचं होणार, ओके. आणि त्याच्यामुळे 1 आणि 4 तसंच काय होऊन जातं, रद्द. अनेक दिवस हवामान बदल ही गुंतवणूक धोरणात्मक आणि विकासासंबंधी समस्या आहे, बरोबर आहे की नाही. अरे भारतासारख्या देशांना योजनांची आखणी करून त्या राबवणे व तसेच हवामान बदल सौम्य करण्यासाठी प्रकल्प आखणी करण्यासाठी निधी पुरवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. दॅट मीन्स इट इज रिलेटेड विथ द अगेन हॉन जाण्यासाठी सर्वसमावेशक आणि एकात्मिक प्रयत्न हे सगळे कसे संबंधित आहे रे बाबा, डेव्हलपमेंट संबंधित आहे ना. मग तो नेचर हे करत असताना आपल्याला पैसा खर्च करावा लागणार आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला योजना पण इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. सो म्हणजेच काय गुंतवणूकात्मक आहे नाही, ठीक आहे, होल्ड ठेवूयात. विकसनशील देशांना त्यांच्या अनुकूल क्षमता वाढवण्यासाठी अर्थसहाय्याचे मार्ग शोधून काढले पाहिजेत, बरोबर आहे का, येस. हां, तो म्हणतो की आपण हे सगळं याला वर्क केलं पाहिजे. सो हेच तो अजूम करूनच तुम्हाला सांगतोय, ओके. अझम्पशन म्हणजे काय, थेट उल्लेखित नाही. अझम्पशन म्हणजे काय असतं, जी बाब आपल्याला थेट माहिती पडत नाही पण जी आपल्याला इनडायरेक्टली काय होते, कारण ज्याच्यावरती तो जर एवढं सांगतोय की आपण या गोष्टीने प्रयत्न केला पाहिजे, धोका हे केलं पाहिजे, बरोबर आहे, बदलांना सामोरे जाण्यासाठी वर्क केलं पाहिजे, मग या सगळ्यांसाठी तो काय म्हणतो, मोठ्या प्रमाणात काय लागतो, पैसा लागतो ना. हां, आणि मग आता मग म्हणून तो म्हणतो की अत्यंत महत्त्वाचे की निधी पुरवणे, पैसा लावणे त्या योजनांना सगळं करणं हे फार महत्त्वाचं आहे भारतासारख्या देशाला. आणि म्हणून ही समस्या काय गंभीर आहे, म्हणून आता आपण काय अर्थसहाय्याचे मार्ग शोधून काढले पाहिजेत ना अनुकूल क्षमता वाढवण्यासाठी. सो इट्स बेटर आन्सर इज व्हॉट, ब आणि क. तो चारचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3 होणार. उत्तर क्रमांक 4 बघा, भारतात जैव इंधन आणि कोळसाचा उपयोग करून जाणारा स्वयंपाक हे मोठ्या प्रमाणात आरोग्याचे कारण बनले आहे. ही गोष्ट लक्षात आलेली आहे. या पद्धतीने स्वयंपाक करणाऱ्या गरीब घरातील स्त्री आणि मुले यांपासून मोठ्या धोक्यांना सामोरे जावे लागते.
स्वयंपाकामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी 10 लाखापेक्षा जास्त अकाली मृत्यू होतात, तर यामुळे बाहेर पडणाऱ्या सामान्य हवा प्रदूषणामुळे 1 लाख मृत्यूची भर पडते. ओके, तर हे सगळं कशामुळे होतो रे? जैवइंधन कोळसा याचा वापर करून केला जाणारा स्वयंपाक, यामुळे तो म्हणतो तो हा मेन मुद्दा आहे की स्वयंपाक जो आहे तो जेव्हा आपण कोळसा जैवइंधनाचा वापर करून स्वयंपाक करतो त्याच्यामुळे जे प्रदूषण होतं त्याच्यामुळे एवढे मृत्यू होतात. भारतीय लोकसंख्येचा अगदी छोटा हिस्सा LPG नॅशनल गॅस वीज यासारख्या स्वच्छ इंधनांचा वापर करणाऱ्या धीमा वापरतो. ओके, या धीम्यागतीने वाढ होत आहे पण तरुणी इंधन वापरण्याची संख्या 70 कोटी आहे, अजूनही ती तेवढीच आहे, 30 वर्षातही तेवढीच आहे, म्हणजे पाहिजे तेवढा काही चेंज झालेला नाही आहे. मग क्रुशियल लॉजिकल इन्फरन्स काय होईल? ग्रामीण भागातील जनता नैसर्गिक इंधन वापर करून सोडून देत आहे कारण त्यांच्यापासून आरोग्याला होणाऱ्या धोक्याची त्यांना जाणीव आहे. उलट तो म्हणतो की काय बदल झालेला आहे का रे? नाही. म्हणून पहिलं होईल का? स्वच्छ स्वयंपाकात इंधन वापरून अनुदान दिल्यास, पैसे दिल्यास भारतातून होणाऱ्या इंधनाची समस्या सोडवली जाईल. पहिली गोष्ट, समस्या इंधनाची नाहीच आहे. प्रश्न काय आहे? अरे त्याच्यामुळे काय होत आहेत, लोकांचे मृत्यू होऊन राहिलेले आहेत, बरोबर आहे ना? हा, नैसर्गिक वायूची आयात वाढून भारताने वीज निर्मिती केली पाहिजे. गरीब घरांना स्वयंपाकासाठी गॅस मिळाला तर अकाली मृत्यू काय होतील? कमी होतील. मेन तो मृत्यूबद्दल मेन सांगतोय ना की लोकांची काय होती आहे, डेथ होते या सगळ्या गोष्टींमुळे. तर मग जर आपण यांना हे कर केलं, बरोबर आहे ना, तर त्याच्यामुळं काय होऊ शकतात, मृत्यू काय होऊ शकतात, अकाली मृत्यू काय होऊ शकतात, कमी होऊ शकतात ना. अकाली मृत्यू होतात त्याबद्दल तो मेन करतो ना की इतकं भीषण प्रमाण आहे, तो म्हणतो की स्वयंपाकामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे काय होतात, हे होतात, बरोबर आहे. अजूनही त्यामध्ये काही इम्प्रूव्ह, स्वच्छ इंधन वापर करून पण काही इम्प्रूव्हमेंट झाले का? नाही आहे. मग याच्यात आपल्याला काय माहीत पडतं की जर का लोकांनी स्वयंपाक वगैरे आपल्याला त्यांना गॅस मिळाला किंवा हे केलं त्यामुळे अकाली मृत्यू काय होतील, कमी होतील. म्हणून उत्तर काय, परिक्रमांक 4. शास्त्रीय ज्ञानात स्वतःचे असे धोके आहेत परंतु प्रत्येक महान गोष्टीत असे असते. शास्त्र त्यातील धोक्यांमुळे वर्तमानाला धोका निर्माण करते परंतु हे शास्त्र आनंदी जगाची दृष्टी दाखवून देते. हे आनंदी जग असेल तर दारिद्र्य नसेल, दुग्ध नसेल, आजार पण कमी असेल. शास्त्राचे काही अप्रिय परिणाम असले तरी शास्त्र एक नैसर्गिक मुक्ती आहे. तर इथे पॅसेजमध्ये जर आपण बघितलं तर लेखक पूर्णतः सायन्सला, शास्त्राला काय करतोय रे? अरे त्याच्या सपोर्टमध्ये आहे ना, तो काहीतरी निगेटिव्ह बोलतोय का रे? तो म्हणतो लोक असं म्हणतात किंवा तुम्ही जरी भटलात तरी शास्त्र जो आहे एक नैसर्गिक मुद्दे जाते, त्यामुळे तो त्या स्वप्न जे आनंद जग, त्यात दारिद्र्य नाही आहे, युद्ध नाही आहे, हे असं शास्त्र आपल्याला देणार आहे जग, बरोबर आहे. मग याचं तात्पर्य काय आहे? सो व्हॉट इज एन इम्प्लिकेशन ऑफ दी पॅसेज? एक नवीन पॅटर्न प्रश्नाचं काय तात्पर्य काय? मी सगळे UPSC पॅटर्न तुम्हाला घेऊन आलेलो आहे आज याच्यामध्ये, म्हणून मी इंग्लिशमध्ये पण दिलं तुम्हाला की टर्मिनॉलॉजी तुम्हाला कळल्या पाहिजेत. शेवटी सगळ्या गोष्टी इंटररिलेटेड आहेत, काही असं एकदम भिन्न नाही आहे. तात्पर्यसुद्धा त्याला काय सांगायचं आहे? आणि जग हे शास्त्राचे एक स्वप्न आहे, होऊ शकतं. फक्त शास्त्रात आनंद जग, इथे शब्द काय आला रे बाबा? शास्त्र तर आनंद जग देऊ शकतो, काही डाऊट नाही, पण फक्तच देऊ शकतो असं म्हणू शकतो का आपण? म्हणजे ते सोडून काही जगाला हे नाही आहे, फक्त शास्त्रच देऊ शकतं असं आपण म्हणू शकत नाही. ते शब्द काय आला? फक्त, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे विधान काय होणार? चुकीचं होईल. देन शास्त्राशिवाय आनंद जग असणे शक्यच नाही. एखादा आनंद जीवनाचं शक्य हे बघतो, बरोबर आहे ना, पण त्याच्यामुळे याच्याशिवाय शक्यच नाही असं पण आपण होऊ शकतो का? इथे पण काय आली? डेफिनेटिव्हनेस आली, एक्स्ट्रीम लेवल आली. शास्त्रासह किंवा शास्त्राशिवाय आनंद जग निर्माण करणे कदापि शक्य नाही आहे. उलट हा तर म्हणतो ना की आनंद जगाचं त्याचं काय आहे? स्वप्न आहे. तो शास्त्रासह किंवा त्याच्याशिवाय काही करा तुम्ही, शक्य नाही आहे. म्हणून बेटर उत्तर काय? परिक्रमांक 1. सो बेटर आन्सर इज व्हॉट? अरे तो म्हणतो ना, लक्षात घ्या, हे आनंद जग असे असेल ज्या दारिद्र्य नसेल, युद्ध नसेल, आजारपण कमी असेल, शास्त्र अप्रिय पण असेल, तरी शास्त्रच एक नैसर्गिक मुक्तीदाता आहे. हे शास्त्र आनंद जगाची दृष्टी आपल्याला दाखवून देते. नाही नाही, तो म्हणतो काही आहे पण तरीही शास्त्रच एक काय मुक्ती होत आहे. तुमचं म्हणणं काय? येस येस येस, प्लीज वन थिंग, व्हॉट इज प्रश्न बघा. प्रश्न काय? इम्प्लिकेशन ऑफ दी पॅसेज. इट इज नॉट अबाउट दी इन्फ्युरन्स. क्वेश्चन काय आहे? इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे त्याचं सांगण्याचं तात्पर्य काय. इथे लक्षात घ्या, आपण जर का पॅसेज बघितला तर हा पॅसेज जो आहे तो आपल्याला त्याची पूर्ण बघा, तो म्हणतो शास्त्रामध्ये धोके आहेत. पण तो म्हणतो कुठली? शास्त्र कसं आहे, महान आहे, प्रत्येक महान गोष्टीमध्ये काय असतात? धोके असतात, बरोबर आहे. आणि तो धोका निर्माण होतो आहे त्याच्यामध्ये, पण जेव्हा त्याचा मेन मुद्दा हा धोक्याचा नाहीच आहे, तो काय म्हणतो की हेच शास्त्र आनंदी जग करू दाखवू शकतं.
अन्य जग कोण देऊ शकतो तुम्हाला? शास्त्र देऊ शकतो. शास्त्र असं जग निर्माण करणार आहे की ज्यात दारिद्र्य नाही आहे, युद्ध नाही आहे आणि आजार पण कमी आहे. तो आता शास्त्राचे काही परिणाम अप्रिय आहे, पण शास्त्र जो आहे तो काय आहे? नैसर्गिक मुक्तिदाता आहे, बरोबर आहे. हां, मग आता प्रश्न विचारला की याचं तात्पर्य काय आहे. ओके, व्हॉट इज एन तात्पर्य, त्याच्यामध्ये काय तात्पर्य म्हणजे काय, लेखकाचं इम्प्लिकेशन म्हणजे काय, की फायनल आउटकम त्याने मुद्दा मांडला आहे त्याचं म्हणण्याचा उद्देश काय आहे. लेट सपोज मी म्हणतोय की सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण बघितलं तर सध्याच्या गव्हर्नमेंटमध्ये फार मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट होत आहे, बेरोजगारी प्रमाण जास्त आहे, आर्थिक स्थिती आपल्या देशाची काय ढासळलेली आहे वगैरे वगैरे मी क्रिटिसाईज करतोय. पण म्हणतोय पण दुसरीकडे बघितलं तर मोदींशिवाय दुसरा कुठला पर्यायसुद्धा आपल्याला नॅशनल फ्रंटवरती एक लीड करण्यासाठी कोणी लीडर आहे का? नाही आहे. मी एवढं स्टेटमेंट दिलं, माझं म्हणण्याचं तात्पर्य तुम्ही म्हणणार की काय, की तुम्ही म्हणला की की आपल्यासमोर समस्यासुद्धा आहेत देशासमोर आणि मग तरी मोदीचं लीडरशिप चांगलं आहे, हे तात्पर्य नाही आहे. मी जेव्हा म्हटलं की मोदींशिवाय पर्याय नाही, विशेष तिथेच काय संपला माझं स्टेटमेंट जे ते मोदींच्या सपोर्टमध्ये. जरी मी काही निगेटिव्ह सांगितले पण माझं स्टेटमेंट काय आहे, माझं इम्प्लिकेशन काय आहे, की मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. दॅट इज अन तात्पर्य. इथे तो जरी म्हणतो पण त्याचा मेन फोकस जो थीम आहे तो कशावरती आहे, की सायन्सच आहे की जे तुम्हाला काय जग देऊ शकतो. म्हणजे सायन्स हा निगेटिव्ह नाही आहे, सायन्सच आपल्याला काय लिबरेट करू शकतो. तर इथे जो तात्पर्य इम्प्लिकेशन जो आहे तो काय शास्त्र आहे. इथे तुम्ही जे म्हणता की शास्त्राजगड पण ते एक महत्त्वाची धमकीसुद्धा आहे, इथे काय आला निगेटिव्ह पार्ट आला, लेखक हा त्याच्या निगेटिव्हबद्दल नाहीच आहे, लक्षात घ्या. तो लेखक जो आहे तो निगेटिव्ह नाही आहे शास्त्राबद्दल, तो पूर्णतः शास्त्राच्या काय सपोर्टमध्ये आहे. सो इम्प्लिकेशन जो आहे तो एकच होईल आपल्याला. सो द आन्सर विल बी व्हॉट, ऑप्शन नंबर 1. ओके, कळलं तुम्हाला? याला म्हणतात इम्प्लिकेशनचे प्रश्न. जरा डाऊट क्लिअर? ओके, आणि सगळे प्रश्न जे काही आहेत ते मी UPSC ऑफिशियल आन्सर की आहे, एखादोनमध्ये असेल तर असेल, सगळे त्यातनं मी क्रॉस व्हेरीफाय केलेले आहेत. हे जे पुस्तकं वगैरे तुमची जे तरीहनची किंवा TMHचे त्याच्यामधनं मी आन्सर काढलेले नाही आहेत. ओके, आय हॅव कम्प्लीटली व्हेरीफाईड फ्रॉम द ऑफिशियल आन्सर की ऑफ दी UPSC. आणि अरियनच्या पुस्तकांमध्ये किंवा याच्यामध्ये जवळपास दर पेपरमध्ये 10-12 ते 14 प्रश्नांचा फरक आहे UPSC ऑफिशियल आन्सर की च्या कम्पेअरमध्ये. हां, येस. शास्त्राशिवाय आनंदी जग असणे शक्यच नाही, म्हणजे शास्त्र जर नाही नाही आनंदी जग हे शास्त्राचं काय स्वप्न आहे. शेवटी हे एक नॅशनल स्टेटमेंट झालं की शास्त्र आपल्याला एक चांगलं आनंदी जग देणार, हे शास्त्र सायन्स आपल्याला काय देऊ शकतं? आनंदी जग. तुम्ही काय म्हणताय की आनंदी जग जर शास्त्र नसेल तर आनंदी जगच जगामध्ये असू शकत नाही. कशामध्ये? शास्त्र काय करतं, आपल्याला आनंदी जगाची काय दाखवते, दृष्टी दाखवून देते, बरोबर आहे. हां, तर दृष्टी देणे म्हणजे तो हे करतो, इमॅजिन करतो की चांगलं जग असेल. बट दॅट डज नॉट मीन की आनंदी जगच असणं शक्य नाही असं आपण म्हणू शकत नाही ना, की शास्त्र असेल तरच आनंदी जग असेल. शास्त्राचं एक स्वप्न तो देतो आपल्याला, पण याचा अर्थ असा नाही की शास्त्र शिवाय नाही होऊ शकत म्हणून. आणि दुसरी गोष्ट ही आहे की यांनी विचारले इम्प्लिकेशन्स जो विचारलेला आहे, तो इम्प्लिकेशन्स म्हणजे तात्पर्य काय, की नेमका मेन मुद्दा लेखकाला काय सांगायचा आहे तो. तर शास्त्राशिवाय आनंदी जग असते शक्यच नाही हे म्हणण्यापेक्षा शास्त्र किती महत्त्वाचं आणि शास्त्र तुम्हाला सायन्स हे चांगलंच आहे माणसासाठी, हे त्याला मेन सांगायचं आहे. तर महत्त्वाचं तात्पर्य जो आहे त्याचा तो सांगण्याचा हे आहे की शास्त्र सायन्स काय चांगलं आहे ह्युमॅनिटीसाठी. ओके, हा त्याचा तात्पर्य आहे. ओके, तर तात्पर्याचा प्रश्न आहे तो मेनली त्याला काय सांगायचं तर ते असं आहे. हां, तर शास्त्राचे आनंदी जग असतेच शक्य नाही आहे. तर बघा, शास्त्र आनंदी आहे, दुसरी कुठली गोष्ट तुम्हाला आनंदी येऊ शकत नाही, पण मग शास्त्राशी आनंदी असे शक्य नाही हे इतकं डेफिनेटिवली एक्स्ट्रीम लेवलला मला वाटतं हे येणार नाही आहे. ओके, आणि UPSC आन्सर की सुद्धा ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये, तर द आन्सर 1 येईल त्याच्यामध्ये. ओके, हां, नेक्स्ट उतारा 6 बघा, प्रश्न 7, तात्पर्य अगेन इम्प्लिकेशन्स. हां, जीवाश्म मासे खनिज हे सगळं तो म्हणतो की उपलब्ध होणार आहे, परंतु त्यानुसार सुरक्षित केलेलं आहे, कोणत्याही देशाला प्रादेशिक हक्क कशावरती गाजवता येणार नाही. औद्योगिकरणातून आर्थिकचे संरक्षण करणारे असे कोणतेही कायदे अस्तित्वात नाहीत. जेव्हा जग अधिकाधिक संशयात खोदून काढण्याच्या मागे असते तेव्हा संरक्षण असते महत्त्वाचे असते. बर्फविरहित उन्हाळा या वेगळ्या शक्यतेमुळे अनेक देशांना आर्थिक समुद्र किनाऱ्याने वितरत्या महासागराच्या मोठ्या भागासाठी भांडण्यास प्रवृत्त केले आहे. ओके, तर आता कोणताही तह वगैरे काही आहे का आर्थिकवरती? नाही आहे. हां, तर भारताला आर्थिक प्रदेशात हक्क मिळून संसाधने मुक्त मिळवता येतील, काय संबंध आहे रे, भारत काय करू शकतो काय असा? हां, सो 5 ट्रिलियन इकॉनॉमी. हां, तर पहिलं होऊ शकतं का की भारताने प्रादेशिक हक्क मिळवलं पाहिजे आर्टिक याच्यावरती? हे काय इम्प्लिकेशन आहे का, काय बोलला का तो असा? हां, नेक्स्ट, आर्टिकमधील उन्हाळी बर्फ वितरणावर भौतिक राजकारणामध्ये बदल घडून येतील, येऊ शकतं की नाही?
तर तो बघा, तो काय म्हणतो की मोठ्या भांडणास प्रवृत्त केलेले आहेत आणि भांडणं भांडणं होऊ शकतात अनेक देशांमध्ये वगैरे वगैरे. हां, आर्टिक प्रदेश जगाच्या भविष्यातील संसदेने तुडो समस्या सोडून टाकेल ती संसारे म्हणून ती भविष्याची समस्या त्याबद्दल बोलतोय का तो. पॅसेज बघा, पॅसेज काय म्हणतो की अनेक आर्टिक समुद्रात जे आहेत प्रचंड साठे आहेत आपल्याला उपलब्ध होणार आहे, ठीक आहे, परंतु तो म्हणतो अंटार्क्टिका बाबतीत नाही आहे. ओके, तो म्हणतो अंटार्क्टिकामध्ये काय आहे, एक संरक्षित केलेला प्रदेश आहे तो, बरोबर, त्यामुळे कोणताही प्रदेश आहे जो हक्क गाजू शकतो का, परंतु असं औद्योगिक संरक्षण अंटार्क्टिकाचं संरक्षण आहे का आपल्याला केलेलं, नाही, बरोबर आहे ना. मग तो जेव्हा जेव्हा संसद खुडून काढलेले असते तेव्हा संरक्षण महत्त्वाचे असते, पण आता सध्या तसं आहे का? आता तो म्हणतो की बर्फविरहित उन्हाळा जेव्हा येणार तेव्हा अनेक देशांनी आर्टिक समुद्र किनाऱ्याची वितरते असं मोठ्या भागासाठी काय प्रवृत्त केले आहे. ओके, तर सध्या तो म्हणतो की त्यामुळे कोणत्या तह नाही आहे कशामध्ये, आर्टिकमध्ये, त्याच्यामुळे मोठे देश भांडण्यासाठी काय येऊ शकतात, म्हणजे जिओ पॉलिटिक्स काय जगाचं काय होऊ शकतं आर्टिकमुळे चेंज होऊ शकतं उन्हाळी बर्फ वितरणामुळे, आहे का? हां, थर्ड बघा, आर्टिक प्रदेश जगाच्या भविष्यातील संसद तुडवते समस्या सोडवेल. आणि फोर्थ, आर्टिकपेक्षा अंटार्क्टिकापेक्षा आर्टिक प्रदेश अधिक संसाधने आहेत. तर मेनली त्यांनी काय सांगितलं, इम्प्लिकेशन ऑफ दी पॅसेज, अगेन त्याचं सांगण्याचं तात्पर्य काय आहे. सो सांगण्याचं तात्पर्य काय, तर आता ठीक आहे याच्यामध्ये तिथे हे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यापेक्षा ती संसाधने जास्त आहेत वगैरे वगैरे आहेत, बरोबर आहे, पण फक्त संसाधने जास्त होऊन त्याचा सांगण्याचा उद्देश नाही. तो म्हणतो याच्यामुळे काय होणार आहे, देशामध्ये काय होणार आहे, भांडणं लागणार आहेत, हे त्याला मेन सांगायचं आहे. सो म्हणून इथे फक्त संसाधने याबद्दल तो बोलत नाही आहे, त्याचं मेन सांगण्याचा उद्देश की आता या देशामध्ये त्याच्यामधले असलेले संसाधनांसाठी काय होतील, भांडणं होतील, म्हणजेच काय, भौगोलिक राजकारणामध्ये काय होणार, बदल घडून येणार. सो दॅट्स वाय द आन्सर विल बी व्हॉट, ऑप्शन नंबर टू. ओके, नेक्स्ट, हा, जागतिक व्यापार संघटना WTOचा सभासद असल्यामुळे भारत कराराने बांधला गेला आहे. या करारावर संबंधितांच्या सह्या असून या करारासह भारत संघटनेत सभासद मंजुरी मिळालेली आहे, ठीक आहे. हां, कृषी करारातील कलम 6 मधील तरतुदीनुसार कृषी किमान हमीपासून निर्माण होणारे अनुदान 10 वेळा जास्त राहू शकणार नाही. भारतात सार्वजनिक पीडीएस प्रणाली किमतीत वाढण्यास पात्र आहे. येत्या काही वर्षात अनुदान जे आहे ते ओलांडणार. आणि तो म्हणतो WTO तर म्हणतो की काय 10% जास्त तुम्ही अनुदान येऊ शकत नाही, आणि भारतामध्ये तो म्हणतो सबसिडी जी आहे ती 10% हे ओलांडणार. ओके, मग आता याच्यामधनं काय लेखकाला सांगायचं आहे, भारताने सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सुधारणा केली पाहिजे. भारताने सभासदच राहता कामा नये, हे होईल कार्य असं दोन, हे ऑप्शन तसेच काय करून टाकायचे, रिमू, लक्षात घ्या. भारताची अन्नधान्य सुरक्षा आणि मुक्त व्यापार यांच्या समन्वय सांगण्यात संघर्ष असतो, होऊ शकतं का? तोच म्हणतो ना WTO एकीकडे काय सांगतो, देऊ नका, आपण भारतामध्ये तो म्हणतो सबसिडी वाढू शकते, कारण शेवटी काय आपल्याला काय द्यायचं आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सेक्टर्स आणि मिनिमम सपोर्ट प्राईस द्यायची आहे. आणि त्यामुळे आपल्या लोकांना शेतकरी, कारण मोस्ट जनता काय आहे, शेतकरी आहे, त्यांना सपोर्ट करावाच लागेल. एकडे WTO काय म्हणतो, एकीकडे आपली पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमसुद्धा बघावी लागते. म्हणजे यांच्या संबंधित साध्यात काय होतं भारतामध्ये, संघर्ष होतो, होऊ शकतं की नाही. हां, भारत आपल्या गरीब नागरिकांना अन्नधान्य सुरक्षा देऊ करतो. अरे पण आपला मेन मुद्दा काय आहे, तो फक्त त्याबद्दल बोलतोय का? तो म्हणतो WTO काहीतरी वेगळं सांगतोय, भारतामध्ये काहीतरी आपण वेगळं पण करतोय. तर याचा अर्थ काय की भारतामध्ये काय आहे, मुक्त व्यापार यांच्यामध्ये काय आहे, संघर्ष आहे. सो दॅट्स वाय उत्तर काय होईल तुमचं, पर्याय क्रमांक 3. ओके, हां, गुणाकार केल्यानंतर उत्तरामध्ये किती शून्य असतील, आता काही सगळे असे याच्यामध्ये गुणाकार आहेत. ओके, सो प्लीज ओपन युअर विश्लेषण घ्या, चला विश्लेषण फाईल घ्या. असे प्रश्न स्किप करायचे, स्टार्टिंगला सोडवायचे नाहीत. ओके, खूप वेळ लागतो अशा प्रश्नांना करण्यासाठी. दहाच्या पटीत लक्षात घ्या, शून्य असते म्हणजे काय, ती संख्या कशाच्या पटीमध्ये आहे. अरे शून्य आहे म्हणजे काय आहे, ती संख्या 10 च्या पटीमध्ये आहे. 10 च्या पटीमध्ये आता आपण जर इथे नंबर्स बघितले, ते नंबर्स कसे येत रे, हा एक 10 आहे, ठीक आहे, इथे एक 10 आहे आपल्याकडे, ठीक आहे, बाकी कुठे 10 आहे का रे, नाही. तर आपल्याला पहिले याला 10 च्या पटीमध्ये कन्वर्ट करावं लागेल ना, 10 केव्हा येतो, आता आपण जर याला कन्वर्ट केलं 5 × 3 म्हणजे 5 × 3 काय, 15. हां, सो 20 आहे, तर तुम्ही याला 2 × त्याच्यामध्ये. ओके, तर नेमकं लक्षात घ्या, नेहमी जेव्हा जेव्हा 5 × 2 होतात तेव्हा काय येतो आपल्याला, 10. तर आपल्याला 5 × 2 किती पेअर बनू शकतात या सगळ्यांचं फॅक्टर काढल्यानंतर 5 × 2 किती पेअर बनू शकतात हे आपल्याला शोधणं आवश्यक आहे. जितक्या 5 × 2 पेअर होतील, कारण 5 × 2 म्हणजे काय, 10, तितके शून्य तुम्हाला त्याच्यावरती येणार आहेत. मुद्दा लक्षात येतोय का? येस. तर आता आपण याला फॅक्टर केलेत, मग चला विश्लेषणामध्ये फॅक्टर बघितलेत.
तर एक होता एक नाही काही फरक पडत नाही, त्यानंतर एकच्या नंतर काय रे पाच, पाचचा फॅक्टर काय होतो पाचच येतो. हां मग दहाला आपण काय केलं पाच दुनी काय दहा, याला पाच आणि दहा दोन ठेवलं असतं तसंच आलं असतं. पंधरा म्हणजे काय पाच गुणिले तीन, वीस म्हणजे काय पाच गुणिले चार, पंचवीस म्हणजे काय पाच गुणिले पाच, सव्वीस गुणिले म्हणजे काय सॉरी तीस म्हणजे काय पाच गुणिले सहा, पाच गुणिले सात, पाच गुणिले आठ, पाच गुणिले नऊ असं पूर्ण आपण त्याला केलेलं आहे. ठीक आहे. हां मग आता आपण जर का बघितलं तर सगळे आपल्याला यात पाच किती येतात हे काउंट करायचे. आपण किती पाच येतात, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि एक कुठं राहिले का आपलं एखादं राहिले कदाचित हां एक हां चौदा. तर टोटल पाच किती झाले रे फाईव्ह टू द पॉवर वॉट फोर्टीन. तसेच दोन काउंट करा रे, दोन दोन किती आले दोन, चार म्हणजे पण काय रे दोन गुणिले दोन, असे दोन बघा ते किती किती येतात दोन त्याच्यामध्ये, इथे तीन दोन आहेत बघा हे हा पहिला दोन एक हे दोन झालेत दोन आणि एक तीन बरोबर आहे ना. त्यानंतर हा चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा, दोन किती झाले टू टू पॉवर वॉट टेन, तीन सात अकरा हे तीन वगैरे काय. मला सांगा तीननी गुणा सातनी गुणा अकरानी गुणा तुम्हाला दहा येऊ शकत नाही. आपल्याला फक्त कन्सर्न शून्य दहा किती वेळा आहे, किती शून्य येतील म्हणजे काय दहा किती वेळा येतील याचा कन्सर्न आहे. तीन पाच सातचा काही संबंध नाही आपल्याला. आता मला सांगा पाच टू द पॉवर चौदा आहे आणि टू टू द पॉवर काय आहे टेन आहे बरोबर आहे ना. आता आपल्याला काय लागणार आहे पाच जितके तितकेच दोन राहतील, पाच आणि दोनच्या जितका पेअर राहतील तितके आपले काय होतील रे दहा होतील. आता पाच जरी आपल्याला पाच चौदा आहेत पण आपल्याला दोन दहाच आहेत ना, म्हणून पाच आणि दोनच्या किती पेअर राहू शकतात दहाच. उरलेले फाईव्ह टू द पॉवर फोरशी काय घेणं देणं नाही, पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच दहा येऊ शकत नाही. कळलं का तुम्हाला, म्हणून किती पेअर राहतील दहा पेअर. दॅट्स वाय हाऊ मेनी पेअर्स टेन पेअर्स. ओके एक्स वाय झेड ही अशी तीन अंकी संख्या आहे ज्याच्यामध्ये एक्स प्लस वाय प्लस झेड ही तीनने भाग जाणारी नसेल तर एक्स वाय झेड प्लस वाय झेड एक्स प्लस झेड एक्स वाय हे खालपैकी कितीने भाग जाणार आहे नसेल. ओके तीनने भाग जाणारी संख्या म्हणजे काय, आज दोन तीन प्रश्न होते तीनने भाग जाणारे, कारण यूपीएससीचं फेवरेट आहे तीनने भाग जाणारे. तिन्ही भाग जाणारी संख्या म्हणजे काय की ज्या संख्येची सम, अरे तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती आहेत ना, तिन्ही भाग जाणारी संख्या म्हणजे काय की ती तीन अंकी असो चार अंकी असो सहा अंकी असो त्यांची जी काही बेरीज आहे ती बेरीज जी आहे त्याची टोटल जी आहे ती तीनने भाग जाणारी असली पाहिजे. ओके मग आता तीन अंकी संख्या आहे प्रत्येकाची फेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू ही वेगळी असते, म्हणजे मग तीन अंकी संख्या मला सांगा मी घेतो तीन अंकी संख्या तीनशे पंचेचाळीस, याचा अर्थ काय असतो रे, याचा अर्थ काय तीन एक्स म्हणजे तीन वाय म्हणजे चार आणि झेड म्हणजे पाच असा नाही होत. जर मी याला एक्स वाय झेड लिहितो ना तर मला एक्स वाय झेड फॉर्मॅट लिहायचं असेल तर याचा अर्थ कारण वाय ठीक आहे झेड जे आहे ते पाच स्थानावरती आहे एकच स्थानी आहे तर याचा अर्थ पाचच आहे, पण वाय हे कोणत्या स्थानी आहे रे दशस्थानी. जेव्हा इक्वेशनमध्ये लिहिताना मी कसं लिहिणार, कारण याची व्हॅल्यू चार नाही आहे ही फेस व्हॅल्यू, पण त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे चार चाळीस आहे म्हणजे ओके. आणि हे तीन जे आहे ते कशा आहे शतकस्थानी, तर ही किती होणार तीनशे, तीनची व्हॅल्यू शतकस्थानी म्हणजे किती होणार तीनशे, तीनशे अधिक चाळीस अधिक काय पाच असं बनून तेव्हा काय होतं तीनशे पंचेचाळीस होतं. सो तीनशे पंचेचाळीस मी कसं लिहिणार तीनशे अधिक चाळीस अधिक काय पाच, तर इक्वेशनमध्ये लिहिताना मी कसं मांडणार आहे तीनशे जर आपण बघितलं एक्स वाय झेड तर एक्स म्हणजे काय हंड्रेड एक्स, अरे तीन गुणिले शंभर म्हणजे काय हंड्रेड एक्स, चाळीस गुणिले वाय म्हणजेच काय सो म्हणजेच काय चार गुणिले वाय म्हणजेच काय दहा वाय आणि अधिक काय झेड असं लिहितात जेव्हा आपण काय म्हणतो तीन अंकी संख्या, जेव्हा आपण काय म्हणतो की ती काय तीन अंकी संख्येला एक्स वाय झेड नाही लिहित कधीच. एक्स वाय झेड म्हणजे काय एक्स गुणिले याचा अर्थ काय होतो इक्वेशन एक्स गुणिले वाय गुणिले झेड म्हणजे तीन गुणिले चार गुणिले पाच म्हणजे साठ होतील तर उत्तर एक्स वाय झेड बरोबर आहे ना. तर म्हणून इक्वेशनमध्ये आपण कसं लिहितो हंड्रेड एक्स प्लस टेन वाय प्लस झेड. तर मला सांगा तर हा काय म्हणतो प्रश्न काय विचारतो आपल्याला एक्स वाय झेड प्लस वाय झेड एक्स प्लस झेड एक्स वाय ह्या खाळबी कितीने भाग जाणारे नसेल, कितीने भाग जाणारे नसेल त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला बरोबर आहे. हां तर मग आपण इक्वेशनमध्ये मांडलं तर एक्स वाय झेड ही व्हॅल्यू वाय झेड एक्स म्हणजेच हंड्रेड वाय प्लस टेन झेड प्लस एक्स प्लस एक्स हां अगेन झेड एक्स वाय हंड्रेड झेड प्लस टेन एक्स प्लस वाय बरोबर आहे. हां त्याची टोटल जर केली तर काय येतं एकशे अकरा एक्स अधिक एकशे अकरा वाय अधिक एकशे अकरा झेड, एकशे अकरा इथे एकशे अकरा करा इथे वन वन टाका इथे वन टाका आणि इथे प्लस टाका ठीक आहे. हां एकशे अकरा कॉमन काढा तर एकशे अकरा गुणिले काय एक्स वाय झेड होईल. आता एकशे अकरा गुणिले एक्स वाय झेड झालं बरोबर आहे. एकशे अकरा म्हणजेच किती होतात ते सदोतीस गुणिले तीन किती होतात फॅक्टर काढा त्याचे सदोतीस गुणिले तीन किती आहेत एकशे अकरा आहे.
म्हणजे ती काही संख्या आहे, ही 37 ने पण भाग जाणारी असेल, 3 पण भाग जाणारी असेल आणि एक्स वाय झेडनी सुद्धा काय जाणारी असेल, भाग जाणारी असेल, बरोबर आहे ना? हां, मग ती कशाने भाग जाणारी नसेल? अरे 9 ने ना, कितीने भाग जाणारी असेल? 9 ने भाग जाणारी नसेल, बरोबर आहे. सो त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल, त्याचं 10 उत्तर काय येणार? 2. ओके, 10 उत्तर काय होईल? 2 येईल. ओके, कारण तुम्ही जर बघितलं तर 9 भाग जाऊ शकतो का याला? नाही जाऊ शकत. 9 भाग द्यायला 3 कॅन्सल होईल, पण भागीला आणखी 3 राहतात. 3 37 भाग जातो का? नाही जात. जातो का? 37 3 भाग जातो का? नाही जात. ओके, उत्तर आहे परिक्रमांक 2. हा 11 प्रश्न एकदम सोपा आहे, हा यायला हवा होता खरं तर तुम्हाला. याला काय करायचं, एक कॉम बघा, तो कांतो पी मायनस 2016 इज इक्वल टू क्यू प्लस. हा कशाला? नाही, 6 3 भाग जातो, 9 कसा जातो का? 9 ज्याला जातो त्याला 3 जाईल, पण 3 जाणार प्रत्येक संख्येला 9 नाही जात. हां, आपण एक कॉमन कॉन्स्टंट काढूयात. आता हे बघा, याच्या एक्झाम्पल सोपे, पी मायनस 2016 इज इक्वल टू, कारण सगळ्या गोष्टी काय आहेत, समान आहेत ना. अरे सगळ्या गोष्टी काय आहेत, पी मायनस 2016 म्हणजे काय, क्यू प्लस 2017 वगैरे. मग आपण एक कॉन्स्टंट घेऊया, सगळ्यांचा कॉन्स्टंट, सगळ्यांचा समान. ओके, तर आपण जर का बघितलं याच्यामध्ये, तर या सगळ्यांचा समान आपण घेऊयात. या सगळ्यांचा समान जो आहे इज इक्वल टू पुन्हा ॲड करा झेड, समजा मी ते ॲड काय केला आहे, त्यामध्ये झेड घ्या, एक्स घ्या, काही घ्या तुम्ही इथे, ठीक आहे. मग त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करा. मग जर इक्वल टू झेड आहे, इक्वल टू झेड, हे पण इक्वल टू झेड, कारण सगळ्या गोष्टी समान आहेत, तर मग पीची व्हॅल्यू किती येईल रे? हा वजा 2016 जो आहे तो इकडून काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल, प्लस होऊन जाईल ना. हा क्यू म्हणजे काय, झेडमधनं 2016 काय करा, 2017 काय करा, वजा करा. आर म्हणजे काय, झेडमध्ये काय वाढवा, झेड प्लस काय, 2018. ओके, आणि एस म्हणजे काय, झेडमधनं काय करा, ए झेड वजा काय, 2019. कळलं? हां, मग समजा झेडची एखादी व्हॅल्यू घेऊ आपण. झेड म्हणजे काय, 1 समजा, झेड म्हणजे घ्या ना, एक झेड घेतलं तर झेड 2016 अधिक 1 म्हणजे काय, 2017. झेड वजा 2017 मला सांगा, 1 वजा 2017 म्हणजे वजा 2016 होतात. झेड म्हणजे जर मी 1 घेतलं, 1 अधिक 2018 म्हणजे काय, 2019. 1 वजा 2019 जर का आपण बघितलं तर वजा 2000 काय, 18. सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणाची येते रे, 2019 कोणाची येते, आरची. सो द आन्सर इज 3. ओके, उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3. कळलं का? फक्त एक कॉन्स्टंट व्हॅल्यू ठेवा, किंवा हे झेड वगैरे घेण्यापेक्षा सुद्धा तुम्ही डायरेक्ट करू शकता दॅट इक्वल टू, कारण सगळ्या गोष्टी समान आहे, तर आपण समजू शकता दॅट इक्वल टू 1 करून टाका, प्रत्येकाला 1 1 1 1 करून टाका, आणि त्याच्यावर पी क्यू आर एसच्या व्हॅल्यू टाका, ज्याची व्हॅल्यू जास्त ती व्हॅल्यू जास्त, झेड टाकलं डायरेक्ट 1 1 टाका सगळ्यांना, कारण सगळ्या गोष्टी काय समान आहेत. मग हा इकडे, हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, या तुम्हाला व्हॅल्यू येईल, तर वजा 2018 इकडे होऊन काय होईल, अधिक होऊन जातील ना, तर झेड 1 अधिक 2018 म्हणजे 2019, ही सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू येते, म्हणजेच आरची व्हॅल्यू काय सगळ्यात जास्त आहे. तो 11 काय, 3. वन टू थ्री फोर फाईव्ह या अंक्यापासून अंकाची पुनरावृत्ती न करता 5 अंकी मूळ संख्या किती तयार होतील? ओके, हां, तर आता मला सांगा, तुम्ही आपल्याला 5 अंकीच बनवायचं आहे आणि प्रत्येक अंक एक वेळी आपल्याला पाहिजेत. आता म्हणजे याने कोणते कोणत्या संख्या तयार होऊ शकतात, म्हणजे 1 2 3 4 5 ही 5 अंकी संख्या आहे, तुम्ही कुठे काय घ्या, 5 4 2 1 3 कुठली पण घ्या, 2 3 4 1 5 अशा काही संख्या होतील. ओके, मूळ संख्या म्हणजे काय रे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्राईम नंबर, ज्या संख्येला ती संख्या आणि एकनेच भाग जातो ती म्हणजे काय, मूळ संख्या. तुम्ही यांची जर काय ॲडिशन केली, कारण 5 डिजिट आहेत ना, याची ॲडिशन करा, 1 2 3 4 5 याची ॲडिशन केली, तर ती ॲडिशन किती होते, इकडे ती ॲडिशन किती होते, 15. तुम्ही कुठली संख्या घ्या यार, डिजिटची ॲडिशन काय होते, 15, आणि ज्याची ॲडिशन 15 होते, म्हणजे या सगळ्याची ॲडिशन 15 होते, म्हणजे त्या संख्येला 3 काय जातो, भाग जातो. कुठली संख्या बनणारी यांच्यापासून, त्या संख्येला 3 काय जाणार, भाग जाणार, म्हणजे जाणार, आणि जर भाग जाणार तर ती मूळ संख्या होऊ शकत नाही. मूळ संख्या होऊ शकते का? मूळ संख्या होऊ शकत नाही. ओके, आणि त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येणार, 0 0. ओके, गॉट इट, कळलं का? हां, म्हणून अशी कुठलीही मूळ संख्या आपण तयार होऊ शकत नाही. ओके, हां, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 बघा, प्रश्न क्रमांक 13.
यांनी दिले इथे 1RRR बेचमध्ये आर चिन्हाचा अंक असेल तर आता लक्षात घ्या एकक स्थानी तो अंक आला पाहिजे पहिले कॉन्स्टंट करा एक आपण इथे तुम्ही काय करू शकता ट्राय अँड एरर सुद्धा घेऊ शकता बेटर वे काय करा ट्राय अँड एरर्स घेऊन बघा या टाइपचा असं इक्वेशन वे 100 वगैरे हे करण्यापेक्षा हे तुम्हाला मी विश्लेषणामध्ये दिलेलं आहे तसं समजण्यासाठी पण बेटर वे काय करायचं स्टेपच्या एक्झाम्पलमध्ये काही उदाहरणं नंबर सिस्टमने ट्राय अँड सोडवता आली पाहिजेत म्हणजे जर मला सांगा एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला याचं म्हणणं आहे की आरची व्हॅल्यू 2 टाकली तर पहिली संख्या होणार 2 नंतर हे आणि हे ही काय होणार 1 आणि आर म्हणजे काय 12 तर 5 4 म्हणजे काय 52 आर आर म्हणजे काय 22 आणि हे म्हणजे काय 2 आणि आर आणि 1 आहे म्हणजे 21 तर याचं तो म्हणतो की जो फायनल हे जे काय येईल ते 2 शेवटचे आर 122 असं उत्तर आलं पाहिजे कळलं तुम्हाला कारण आर म्हणजे काय आहे आपण 2 असं ट्राय करून बघतोय पहिला पर्याय घेऊन इन्स्टेड ऑफ गोईंग विथ द इक्वेशन जा अशा वेळी मैंने बेरीज जर का केला 2 2 4 6 7 8 आणि काय याची ॲडिशन किती होतं एकक स्थानी 9 होते ना 9 होते की नाही इथे काय पाहिजे आपल्याला 2 मॅच होते का नाही पर्याय 2 काय करा रिजेक्ट पर्याय 2 का पर्याय 1 काय झाला म्हणजे ज्याचं उत्तर 2 आहे ते रिजेक्ट झालं सेम तिसरं घेऊन बघा 3 बघा 3 13 53 33 31 मला सांगा आणि उत्तर काय आलं पाहिजे 133 आलं पाहिजे बघा 3 1 3 3 9 7 3 12 1 काय 13 13 3 बरोबर आहे 7 5 6 7 8 9 10 11 12 13 133 येते का उत्तर काय 2 पर्याय 2 कळलं की काहीच कळत नाही आहे ओके ए 3 बी सी डी ई 2 एफ आता याच्यामध्ये आपल्याला अननोन नंबर्स किती येत रे ए बी सी डी ई एफ हे किती 6 नंबर आपल्याला काय अननोन आहेत आणि प्रत्येक संख्या जे 3 पेक्षा मोठी आहे म्हणजेच काय ते नंबर कोणते 4 5 6 7 8 9 यापैकी सगळ्या संख्या आहेत ओके आता तो काय म्हणतो की बेरीज जी आहे ती काय 1 5 9 0 2 अशी बेरीज आहे ओके आता मला सांगा सी आणि एफ याची बेरीज किती आहे रे बाबा 2 होऊ शकते का 3 पेक्षा मोठी संख्या आहे म्हणजे याची बेरीज 12 असेल किती असेल 12 असेल 12 असेल आणि प्रत्येक संख्या जी आहे ती काय आहे 3 पेक्षा मोठी आहे तर बेरीज काय काय होऊ शकते 8 अधिक 4 किती होतात 12 हां अधिक 7 अधिक 5 किती होतात 12 ओके हां 6 आणि 6 संख्या भिन्न आहेत त्यामुळे 6 आणि 6 दोन वेळा 6 नाही येऊ शकत ना सी आणि एफ दोन्ही 6 नाही राहू शकत म्हणजे या दोनच पेअर आपल्याला काय आहेत पॉसिबल आहेत ओके बरोबर आहे हां आणि 7 आणि 5 तर घेतलंच आपण 8 आणि 4 किंवा 7 आणि 5 ह्या दोनपैकी काहीतरी हे असेल त्यानंतर सपोज आपण घेऊयात ओके आता इथे काय येतं रे इथे म्हणजे 12 आलं तर हातचं काय असेल 1 असेल आता 2 आणि 1 किती होतात 3 2 आणि 1 काय 3 आहे तर 3 आहे याची बेरीज किती आहे 0 म्हणजे हातचा इकडे येईल ना 10 आहे ती बेरीज किती आहे 10 0 कशी होऊ शकते दोन संख्याची बेरीज कारण इथे निगेटिव्ह व्हॅल्यू तर नाही आहेत ना अंक आहे तो अंक म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल दुसरी गोष्ट ही आहे याच्यामध्ये की प्रत्येक अंक 3 पेक्षा मोठा आहे त्याची बेरीज 0 होईल का इतकी कमी तर सरळ आहे मग मला सांगा 2 आणि हातचा इकडनं काय आला होता 1 झाले 3 3 आणि बी याची बेरीज जर 10 आहे म्हणजे बी किती असला पाहिजे रे 7 आणि जर बी 7 आहे तर ही पॉसिबिलिटी येतच नाही ही पॉसिबिलिटी येते का नाही म्हणजे सी आणि एफ जर आपण बघितला तर इथे 7 आलं कारण 7 ऑलरेडी लक्षात द्या का नाही येत कारण बी निश्चितपणे 7च असेल बी निश्चितपणे काय असेल 7 तर त्याच्यामुळे पुन्हा सी आणि एफ 7 आणि 5 असेल का नाही मग ह्या संख्या काय असतील 8 आणि काय 4 कळलं का तुम्हाला ह्या संख्या काय असतील 8 आणि 4 असतील ठीक आहे 8 आणि 4 आलं आपल्याला 7 सुद्धा आलं ठीक आहे आता त्यानंतर इथे याची बेरीज 10 आहे इथे पुन्हा हातचा 1 आला होता 3 आणि 1 किती होतात 4 पण हा खाली किती सांगतो रे आपल्याला 9 सांगतो आहे ना आता 19 तर होऊ शकत नाही याचं कारण काय एवढ्या मोठ्या संख्या असतात आपल्याकडे की 2ची बेरीज 19 होईल इथे खाली काय 9 आहे तर 3 आणि 1 4 आहे हे 9 आहे म्हणजे ई किती असेल 5 कारण 5 आणि 4 किती होतात 9 तर ई किती असणार 5 ई काय असेल 5 असेल मग ई म्हणजे 5 बी म्हणजे 7 सी म्हणजे काय 8 आणि एफ म्हणजे काय 4 तर मला सांगा राहिले कोणते 2 नंबर अरे 6 आणि काय 9 अरे राहिले कोणते नंबर 6 आणि 9 मग या दोघांचा फरक किती 3
उत्तर काय पर्याय क्रमांक टी। हा सुद्धा बेटर वे कशाने सोडवायचा आपल्याला ट्राय अँड एररनी सोडवायचा। ओके इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न। ओके आणि ही कळ असते की लेवल एकदम पण आपण बघतोय उदाहरण आहे का एकदम पण एकदम टफ लेवल नाही आहे फक्त काय डोकं लावावं लागतं या प्रश्नांना विचार करावा लागतो तुमच्या रट्टा पॅटर्न किंवा त्या शॉर्ट ट्रिकां वगैरे जे आहेत त्या इथे कुठल्या लागतात का। ओके तर ते शॉर्ट ट्रिकांनी लागत पण असे काय प्रश्न आहे मला अनेक लोक सर आम्ही ऐकलं की यू पी एस सीमध्ये कॅट लेवलचे प्रश्न हे काय कॅट लेवल आहे का ही कॅट लेवल माहीतच नाही तुम्हाला काय असतं ते। ओके कॅट वॅट लेवल नाही कॅट इज एक्स्ट्रीमली काही लोक काही सांगत बसतात त्यांनी कॅट लेवलची तयारी करायला लागते यू पी एस सीसाठी कॅट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट एक्स्ट्रीमली डिफरंट एक्झामिनेशन आहे। ओके कॅट वॅट लेवल नाही आहे अंकगणितीय लेवल आहे ही। ओके उत्तर काय पर्याय क्रमांक तीन आहे फक्त तुम्ही प्रॅक्टिस वेगळ्या पॅटर्नची करत नाही म्हणून इत्ताचा आपण जितके एक्झाम्पल घेतले यातले तुम्हाला तीन चार एक्झाम्पल तरी जमायला पाहिजेत त्याच्यामध्ये काही नाही आपण ट्राय आणि एरर तुम्हाला सांगितलं मी सोडून दाखवले ते उदाहरण असे काय अवघड नाही आहे ते साधे गणिताचे उदाहरण आहेत त्यामध्ये। हां पुढील माहिती घ्या इंग्लिशमधले सरासरी गुण हिंदीमधले सरासरी गुण काय त्यांनी दिलेले मला सांगा याची सरासरी किती आली रे 9+8 जर आपण विशेषणामध्ये बघितलं हां तर याच्यामध्ये त्यांनी घेतली ती सरासरी आहे मग त्याच्यामध्ये ती बेरीज करा वगैरे विशेषण जाऊ द्या बेटर मी तुम्हाला एक आणखी याची पण शॉर्ट ट्रिक देतो त्याच्यामध्ये। ओके हां तर 9 आणि 8 बघा काय करायचं नेहमी मिक्सचर एलिगेशनचा रूल लक्षात ठेवायचा ॲव्हरेजच्या याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू काय 8 अरे पहिले वर्गातले मुलांची संख्या तर सेम आहे ना इंग्रजीमध्ये सरासरी गुण किती आहेत 9 आहेत मुलींचे आणि मुलांचे किती आहेत 8 मुलं 8 का घेतली कारण आपण सहसा कमी व्हॅल्यू इकडे लिहितो आणि पहिले इंग्रजी मला दत्ता बघा कारण हिंदीला आपण तेवढा जो कारण इथे आपल्याला मुलांची संख्याच माहिती नाही आणि जोपर्यंत आपल्याला मुलांची संख्या माहिती नाही आहे ना मुलांची किंवा मुलींची म्हणजे टोटल विद्यार्थ्यांची तोपर्यंत आपण ॲव्हरेज काढू शकत नाही म्हणून पहिले संख्या माहिती पडणं आपल्याला काय आवश्यक आहे। तर इकडे 8 आहे मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 9 8 आणि 8 इज अ मिनिमम मॅक्झिमम व्हॅल्यू इज व्हॉट 9 या दोघांचा ॲव्हरेज किती रे ॲव्हरेज किती सांगतोय तो 8.8 म्हणतोय ना तो सरासरी किती आहे दोघांची 8.8 आहे सरासरी किती 8.8 सरासरी इथे लिहायची मिक्सचर ॲलिगेशन आठवतं तुम्हाला असे बनवतात ना चार्ट केलंच नाही म्हणा मिक्सचर ॲलिगेशन आम्ही ना मिश्रण आहे कमी किंमत अरे डिअरर प्राईस चीपर प्राईस आणि मीन प्राईस हां आता काय करायचं या दोघांचं डिस्ट्रीब्युशन 8 आणि 8.8 यामध्ये फरक कितीचा आहे रे 0.8चा 9 आणि 8.8 यामध्ये फरक किती आहे 0.2 अरे 8.8 आणि 9 मधून 8.8 गेले किती राहतात 0.2 8.8 आणि 8 याच्यात मधला डिफरन्स किती आहे 0.8 ओके हा यांचा रेशो आहे 0.2 म्हणजे रेशो किती झाला आहे हे पॉईंट पॉईंट काढून टाका 2 आणि 8 म्हणजेच किती रे 1+4 सो रेशो किती झाला 8 म्हणजे काय होतं रे 8 म्हणजे काय होती मुले 8 म्हणजे मुले होती ना आणि मुली किती होत्या 9 ओके याचा अर्थ त्या वर्गामध्ये मुले किती आहेत एक मुलगा आहे एका मुलामागे मुली किती आहेत 4 एका मुलामागे मुली किती आहेत 4 मुली त्या वर्गामध्ये लक्षात आलं का तुम्हाला आता आली मुलांची संख्या आता आपण नवीन ॲव्हरेज काढू शकतो मला सांगा आता मुलं किती झाले एकूण टोटल विद्यार्थी किती विद्यार्थी म्हणतो मी 4 मुली आणि 1 मुलगा म्हणजे विद्यार्थी किती 5 विद्यार्थी आहेत। आता मला सांगा प्रत्येक मुलाला सरासरी म्हणजे सरासरी गुण किती आहेत प्रत्येक मुलाला 7 मग एकूण गुण किती मुलगा किती 1च आहे तर 7 गुणिले 1 म्हणजे किती 7 गुण मुली किती आहेत रे 4 प्रत्येक मुलीला गुण किती त्या वर्गामध्ये 8 8 गुणिले 4 म्हणजे किती 32 बरोबर आहे हां सो 8 × 32 × 7 म्हणजे किती होतात रे 32 × 7 किती 39 आता हा झाले टोटल मुलं किती आहेत टोटल हे झाले एकूण विद्यार्थ्यांची टोटल केली आपल्या मार्कांची भागिले काय 5 5 ने भाग द्या त्याला 39 बघा किती येतं उत्तर किती येतं उत्तर 7.8 येतं की नाही भाग द्या ना 5 ला 39 गॉट इट येस ऑर नो हँग झाले वाटतं तुम्ही एकदम असे काय स्टॅग्नंट मूड एकदम अजून तर मेनचा सिलेबस बघितला नाही तुम्ही अजून यूपीएससीचा नेक्स्ट
एक्स आणि वाय ही घनफळे, यम आणि एन ही अनुक्रमे पी आणि क्यूच्या घनाची वस्तुमाने आहेत. ओके, पुढचा पेपर एम पी सीचा बेस्ट असेल हा पूर्णतः, त्यामुळे दांड्या नका मारू पेपरला, नाही तर काही येत नाही, तसं करून चालणार नाही आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा काय म्हणतं, एक्स आणि वाय ही घनफळे, यम आणि एन पी आणि क्यू या घनाची वस्तुमान आहेत. क्यूची प्रत्येक बाजू पीच्या दुप्पट, पीच्या बाजूच्या दुप्पट आहे आणि क्यूचे वस्तुमानही पीच्या दुप्पट आहे. तर यू इक्वल टू वॉट एम बाय एक्स आणि वी इक्वल टू वॉट एन बाय वाय, तर पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? आता तो यू आणि व्हीमधली कम्पेअर आपल्याला करतो आहे त्यामध्ये, ठीक आहे ना. हां, तर आता लक्षात घ्या की तो काय म्हणतो की पी आणि क्यू या घणाच्या बाजू आहेत त्याच्यामध्ये. सो पी आणि क्यू ही जी आहेत, ओके, तो पी आणि क्यू जे आहेत ते घणाच्या बाजू आहेत. तर मला सांगा घनफळ, ज्याला आपण म्हणतो घनफळ, ओके, तर घनफळ काय असतं रे, घनाचं घनफळ किती असतं? बाजूचा वर्ग, बाजूचा घन, अरे बाजूचा काय घन, ओके. हां, तर बाजूचा घन जर आपण बघितलं तर यू इज इक्वल टू वॉट एम बाय एक्स आणि व्ही इज इक्वल टू वॉट एन बाय वाय, हे तो म्हणतो आहे आपल्याला. आता आपल्याला यम आणि यांचं कम्पेअर करावं लागेल, त्यांचं माससुद्धा कम्पेअर करावं लागेल आणि त्याचं काय करावं लागेल आपल्याला, घनसुद्धा कम्पेअर करावं लागेल. हां, पीचे घनफळ समजा ए क्यूब आहे तो म्हणतो आणि क्यूचे घनफळ काय, यू क्यू, बाजूचा घन आहे ना. सो घनफळ म्हणजे काय, बाजूचा घन. आणि जर आपण मास बघितला तर मास जो आहे तर तो काय काय म्हणतो आता आपण बघूयात. बघा, मासमध्ये काही फरक पडणार नाही, फक्त तो दुप्पट आहे. तो म्हणतो की पी आणि क्यूची प्रत्येक बाजू पीच्या दुप्पट आहे आणि क्यूचे वस्तुमानही पीच्या काय, दुप्पट आहे. सो पीची प्रत्येक बाजू जी आहे ती क्यूच्या दुप्पट आहे आणि क्यूचे वस्तुमानही जे आहे ते काय, पीच्या दुप्पट आहे. तर यू इज इक्वल टू, तर आपण पकडूयात समजा की पीचं जे आहे वस्तुमान, आता बघा यांनी काय काय सांगितलेलं आहे, पीचं वस्तुमान जे ते एक असेल तर क्यूचं वस्तुमान किती असेल, दोन, दुप्पट आहे ना. पीचे वस्तुमान म्हणजे काय, यम. यम जर काय असेल, यम जो आहे तो कशाचा आहे, वस्तुमान आहे. यम जर एक असेल तर यन किती असेल रे, दोन. कारण पीच्या वस्तुमान आपण यम घेतलं आहे तर तो म्हणतो क्यूचे वस्तुमान जे आहे ते पीच्या काय आहे, दुप्पट आहे. म्हणून इफ यम इज इक्वल टू इक्वल वन, सो यन इज इक्वल टू वॉट, टू. गॉट इट? वेन यम इज इक्वल टू वन, यन इज इक्वल टू वॉट, टू. हे कळलं का प्रत्येकाला, काय डाऊट आहे कोणाला? हां, आता आपण घेऊयात घनफळाबद्दल बोलूयात. सो पीचे घनफळ, तर तो म्हणतो ना पीचे घनफळ काय रे, पीचे घनफळ म्हणजे काय, एक्स आणि वाय ही घनफळ आहेत. सो पीचे घनफळ हे समजा इज इक्वल टू एक्स, एक्स मी घेतो आहे काय, एक, काय आहे, एक आहे, ओके. तर एकचा घन, एकचा घन किती, कारण घनफळ म्हणजे काय असतं, बाजूचा, लक्षात घ्या. हां, तर इथे याचं काय होणार, एक होईल. क्यूचे घनफळ म्हणजे वाय, बाजू क्यूची जी काही बाजू आहे ती याच्या काय, दुप्पट आहे. जर याची बाजू एक असेल तर याची काय असेल, दोन, दुप्पट आहे ना. पण मग घनफळ काय होऊन जाणार त्याच्या, क्यूब. दोनचा क्यूब किती, आठ, ओके. मग आता यूची व्हॅल्यू किती रे, यू इज इक्वल टू वॉट एम बाय एक्स, एम म्हणजे किती, एक, आणि एक्स म्हणजे किती, एक, एक बाय एक म्हणजे काय, एकच. व्ही म्हणजे किती रे, एन बाय वाय, एन म्हणजे किती, दोन, अरे एन काय होतं, दोन भागिले क्यूचे घनफळ म्हणजे वाय, वाय किती आहे, आठ. दोन बाय वाट म्हणजे काय, एक छेद चार, बरोबर आहे. अरे एक छेद चार ना, दोन छेद आठ म्हणजेच किती, हा घनफळ आठ आहे आणि हे दोन आहे, तो दोन छेद म्हणजे एक छेद चार. यू म्हणजे एक आहे तेव्हा व्ही म्हणजे किती, एक छेद चार आहे. यू म्हणजे एक आहे तेव्हा व्ही म्हणजे किती, एक छेद चार आहे. सो व्हेन वी कम्पेअर यू बाय व्ही, समजा आपण यू भागिले व्ही घेतला तर एक भागिले एक छेद चार, तर हा जो चार आहे हा वरती येऊन जाईल ना. तर यू बाय व्ही इज इक्वल टू वॉट, फोर. हा चार इकडे वरती जाईल की नाही, म्हणजेच यू म्हणजे किती, फोर व्ही. यू म्हणजे किती, फोर व्ही, येस. सो द आन्सर इज ऑप्शन नंबर वन.
ओके 17 तो दशांश कोणत्या पर्यायाशी योग्य जुळतो लक्षात घ्या, जेव्हा असं असतं 1.27 किंवा कोणतं दुसरं दशांश पूर्ण घेऊया आपण, समजा काही असेल 1.789789789 असं जर का रिपीट होत असेल. इथे मागतं उदाहरण जाऊ द्या, तुम्हाला एक सिंगल हे सांगतो, इथे कोण किती डिजिट रिपीट होत आहेत रे प्रत्येकाच्या नंतर, तीन डिजिट. किती रिपीट रिपीट होत आहेत, तीन डिजिट रिपीट होत आहेत. तर याला कसं लिहितात नेहमी, 7 अधिक 1 1 पॉईंट आहे ना, तो 1 अधिक 7 8 9 हे तीन रिपीट होत आहेत ना, भागिले करायचं 999 तीन वेळा का, कारण वरती तीन डिजिट नंतर काय रिपिटेशन होत आहे. नंतर याचा दशांश पण करताना तुम्ही याला याला काय करा, गुणाकार करा आणि अधिक याच्यामध्ये हे मिळवा. तर जेव्हा 999 वरती जाईल अधिक 789 तर हे किती होणार आहे, 1788. आणि 89 तर पण हे 999 आहेत, 1000 थोडी येते, तर काय होणार, भागिले काय 999 असं होत असतं, ठीक आहे ना. आता आपल्या उदाहरणामध्ये काय आहे, चल येऊन घ्यायचं का तुम्हाला, येऊन घ्या मग. बघा 1.27727 किती डिजिट रिपीट होत आहेत रे, 2. तर आपण काय करणार, 1 अधिक 27 भागिले काय करणार 99, दोनच डिजिट आहेत म्हणून 2. एक डिजिट असतं तर असेल 1.4444, तर आपण करणार 1 अधिक 4 भागिले काय 9 असं घ्यायचं. इथे दोन डिजिट रिपीट होत आहेत रिपिटेशनमध्ये, तर भागिले 999. मग आता मला सांगा याला क्रॉस व्हेरीफाय हे करा, 99 अधिक 27 म्हणजे काय 126. अरे याला आपण काय करतो, गुणी करतो करतो आणि त्याच्यात ह्याची काय करतो बेरीज, 99 अधिक 27 म्हणजे काय 126. 126 भागिले काय 99, 126 भागिले काय होणार 99 होणार. हां मग 126 भागिले 99 म्हणजेच काय येतात, 14 9 26 10 आणि 11 9 99, सो 14/11, सो दॅट्स द आन्सर इज व्हॉट, 14/11. सो द आन्सर इज पॉईंट नंबर 2, 14/11. ओके 18 बघूयात, 51 × 27 × 35 × 62 × 75 आणि भागिले काय 100. ओके हे असल्यानंतर तो म्हणतो बाकी काय उरतंय, तर यांनी आता काय केलं, तर 100 जर आपण 50 घेतले, 50 × 2 केलं, 50 × 2 तर आपण 50 × 2 आहे. ओके हां, तर 50 जर आपण बघितलं तर 50 जर आपण भाग दिला तर काय आपल्या याच्यामध्ये होऊ शकतं, याला पण 35 × 3 31 × 2 अगेन 27 आणि हा 35 आहे. ओके म्हणजे इथे काही फ्रेमिंगमध्ये चूक झाली का, 21 × 27 × 35 35 7 5 35 ना, हा 25 भाग दिला, सॉरी 25 × 1 मिनिट, कोणता आवाज, फ्रिक्वेन्सी मिसमॅच पूर्ण. हॅलो, हां, 51 × 27 × 35 आणि 62 जे आहे, म्हणजे आपण 31 × 2 म्हणजे 62 आणि 25 × 3 75. येस, मग इथे भागिले काय होतं, 100 होतं ना, तर बघा 25 × 50 हे कॅन्सल झालेत. येस, 25 × 50 कॅन्सल झाले म्हणून इथे आपल्याला हे फ्रेमिंग आलं आणि 50 × 2 होतं बरोबर, तर हे कॅन्सल झालं, तर इथे काय भागिले 2 झालं, ठीक आहे. हां, तर आपण जर इथे बघितलं तर आपण काय बघितलं होतं याच्यामध्ये, तर हे आपण हे गेल्यानंतर आपल्याकडे हे राहतं ते कॅन्सल झाल्यानंतर, ठीक आहे. 2 मग आता कुठल्याही संख्येला तुम्ही तर 2 भागले तर बाकी काय होणार आहे, बघा प्रत्येक संख्या जी आहे ती कशी आहे,
विषम संख्या आहे आणि विषम संख्या आहे, विषम संख्या आहे की नाही, हा आणि विषम संख्या आहे म्हणजे बाकी काय उरतं त्याच्यामध्ये, एक उरतं. सो द रिमाइंडर इज व्हॉट, बाकी काय उरते, एक उरते. ओके हा, मग आता एक गुणिले एक जर तुम्ही भागिले दोन केला तरी काय, 1/2 येतं त्याच्यामध्ये. ओके मग आता मला सांगा, इथे भागिले 1/2 आहे, आपल्याला खाली आपल्याला भाग किती द्यायचा रे, दोन्ही भाग द्यायचा, आपल्याला क्वेश्चन द्यायचा आहे 100 नी. 100 नी भाग देण्यासाठी आपल्याला हा जो 1/2 अपूर्णांक आहे भागिले आपल्याला 100 करायचा असेल तर याला किती गुणावं लागेल, 50 नी. फक्त याला गुणून चालणार नाही, आपल्याला याला सुद्धा किती गुणावं लागेल, 50 नी. सो 50 गुणी काय होते, 100, आणि वरती किती उरतात, 50. सो इन केस मी 100 किती भाग देतो, मला रिमाइंडर काय राहतात, तुम्ही 50 100 पूर्ण भाग देऊ शकता का, नाही. रिमाइंडर किती राहणार तुम्हाला, 50 राहील. ओके सो या केसमध्ये रिमाइंडर किती राहील, 50, 50. नेक्स्ट, अंश आणि छेद यांच्यामध्ये जर 5 मिळवले, अंश आणि छेद याच्यामध्ये काय मिळवले, जर 5 मिळवले तर 2/3, 3/4, 4/5, 5 कमीत कमी बदल कोणत्या संख्येत होईल. ओके सो जो काही बदल आहे, सो मिनिमम चेंज जो काही हॅपन होणार आहे तो किती कशामध्ये होणार आहे, प्रत्येकाच्या जर का तुम्ही 5 मिळवले तर. ओके हा तर इथे याचा 2/3, 3/4 ची व्हॅल्यू काय, 4/5 आहे, हे काय, त्यात प्रत्येकात 5 मिळवल्यानंतर ह्या अशा व्हॅल्यू याच्या होतात. ओके तर इथे जर का आपण बघितलं तर जो सगळ्यात कमी बदल जो आहे, ओके तर तो कशामध्ये भरतो, 5/6 मध्ये भरतो. बघा तुम्ही ऑब्झर्व करायच्या मध्ये, हा बघा हे 0.166 0.87 होतं, बरोबर आहे. तर हे याच्यामध्ये सगळ्यात कमी बदल कशामध्ये, याच्यामध्ये. तसंही लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा असे कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असतील, सपोज लक्षात घ्या 2/3 आहे आणि 3/4 आहे, ओके नंतर बाकी कोणत्या पण असतील त्याच्यामध्ये, पण मी एक सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला देतो. तर 2/3 आणि इथे काय 3/4 आहे, या दोघांमध्ये समजा आपण समान संख्या वाढवली, किती असेल ती, समजा मी याच्यात 2 वाढवतो, याच्यातही 2 वाढवतो, याच्यात 2 वाढवतो आणि याच्यात सुद्धा 2 वाढवतो, जेव्हा आपण समान बदल करतो ना, तर जी लोवेस्ट व्हॅल्यू असते, जी लोवेस्ट हे ना, लोवेस्ट काय 2/3 आहे ना, म्हणजे लोवेस्ट म्हणजे असं फ्रॅक्शन मध्ये लोवेस्ट नाही म्हणतोय मी, ओके, म्हणजे जे 2 आणि 3 लहान आहे आणि 3 आणि 4 काय मोठे आहे, जर कोणता पण अपूर्णांक असेल किंवा असं किती पण तुम्ही घ्या, 4/5, 5/6, 6/7, 7/8, 8/9, ओके. आणि यात जर तुम्ही समान संख्या न्यूमरेटर डिनोमिनेटरची वाढवत आहात तर जी लोएस्ट आहेत याच्यामध्ये मॅक्झिमम चेंज होणार, या व्हॅल्यू मध्ये काय होणार, मॅक्झिमम चेंज होणार, आणि जी ही व्हॅल्यू आहे सगळ्यात मोठी व्हॅल्यू जी काही राहील याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जो चेंज राहील तो काय राहणार, मिनिमम चेंज राहणार, हे लक्षात घ्या तुम्ही. मग इथे सरळ आपल्या लक्षात आहे की जर सेम मध्ये झाला, मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे त्याच्यामध्ये, 5/6 म्हणजे, ओके 5/6 ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. तर याच्यामध्ये होणारा चेंज जो राहणार आहे तो समान वाढवण्यामुळे जो चेंज राहील तो काय राहणार, कमीत कमी किंवा लिस्ट राहणार आहे. सो दॅट्स व्हाय द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 4, 5/6. कळलं प्रत्येकाला? जर एन ही 3/3 विभाज्य आहे मात्र 6 विभाज्य नाही, तर पुढीलपैकी कोणता पर्याय आहे जो 4 विभाज्य आहे. ओके तर आता मला सांगा, 3 विभाज्य आहे मात्र 6 विभाज्य नाही, अशी एखादी संख्या घ्या, आपण डायरेक्ट ट्रायन एरर ने जाऊयात. अरे एन 3 विभाज्य आहे, एन हा 3 मोठा, एन 3 विभाज्य आहे, एन 6 विभाज्य नाही, तर आपण समजा घेऊया 9, बघा 9, 9 3 विभाज्य आहे ना, पण 6 विभाज्य आहे का, नाही, तर आपण पकडूया एन म्हणजे 9. तर तो म्हणतो की कोणती संख्या यापैकी 4 विभाज्य नाहीये, तर 2n, आता n म्हणजे आपण किती घेतला रे, 18, बरोबर आहे. मला सांगा 18 4 विभाज्य आहे का, नाही आहे का, नाही ना, हा अगेन 3n, 3n म्हणजे काय, 27, 27 4 विभाज्य आहे का, नाही. तेच जर लास्ट पर्याय आपण घेतला 3n अधिक 1, मला सांगा 9 3 काय, 27 आणि अधिक 1 म्हणजे काय, 28, 28 4 विभाज्य आहे की नाही, येस आहे, म्हणून तुमचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. दॅट्स द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 4. कळलं?